नमस्कार, सपनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळा सुरू होतोय आणि हे थंडीचे दिवस वर्षभरासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी अत्यंत उत्तम मानले जातात. मुलांबरोबरच मोठ्यांना आणि वयस्कर व्यक्तींसाठी देखील या दिवसात पौष्टिक पदार्थ खाणे अत्यंत गरजेचे असते. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत पौष्टिक असा डिंकवडा. हा डिंकवडा स्त्रीच्या डिलिव्हरीनंतर जर तिला खायला दिला तर तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठीही खूप चांगले ठरते. चला तर मग वळूया आपल्या किचनकडे. डिंकवडा बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1/2 किलो खारीक, 1/2 किलो सुकं खोबरं, 150 ग्रॅम किंवा 1 मोठी वाटी साखर, 150 ग्रॅम डिंक, 2 मोठे चमचे खसखस, 15-20 काजू, 10-12 बदाम आणि 5-6 मोठे चमचे तूप. तर सर्वात आधी आपण या खोबऱ्याचे पातळ काप करून घेऊया आणि जी खारीक आपण घेतलेली आहे या खारकेच्या खालच्या साईडला जे छोटं टोपण असतं ते टोपण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही खारकेतलं बी काढून आपल्याला ह्या खारकेचे बारीक बारीक तुकडे करायचे. तर इथे आपले खोबऱ्याचे काप आणि खारीक फोडून आपली तयार आहे. तर सर्वात आधी आपण एक कढई गरम करायला ठेवूया. यामध्ये आधी आपण खसखस भाजून घेऊया. खसखस भाजायला जवळपास 3-4 मिनिट पुरेसे होतात. तर ही खसखस आपली भाजून तयार आहे, याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये 3-4 मोठे चमचे तूप घालूया. आणि सर्वात आधी आपल्याला खोबरं यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं आपण यामध्ये घालून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे खोबरं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला आपल्याला 7-8 मिनिट लागतील. तर हे खोबरं भाजून मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर याच कढईमध्ये आपण पुन्हा 3-4 चमचे तूप घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये खारकेचे तुकडे भाजून घेऊयात. खारीक भाजायला आपल्याला मीडियम फ्लेमवर 8-9 मिनिट लागतील. आपल्याला याला सतत हलवत राहायचे. तर ही खारीकही आपली भाजून तयार आहे. तर ही खारीकही आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊयात. तर आता आपण याच कढईमध्ये 3 मोठे चमचे तूप घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे. डिंक भाजल्यानंतर हा खूप छान फुलतो, याच्या लाह्या तयार होतात. तर यालाही आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर जास्त तूप घालून हे सगळे पदार्थ तुम्ही तळूनही घेऊ शकता. तर ह्या डिंकाच्या लाह्या आपल्या तयार आहेत. या आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घेणार आहोत. हा डिंका आपण खोबरं आणि खारकेमध्ये नाही मिक्स करायचा, याला सेपरेटच आपल्याला बारीक करायचे. तर आता आपण सर्वात आधी खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात. ज्या भांड्यामध्ये आपण सगळं मिश्रण करणार आहोत अशाच एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. यानंतर आपण साखर बारीक करून घेऊया. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर साखरही बारीक करून तयार आहे, तीही या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि आता आपण खोबरं आणि खारीक बारीक करणार आहोत. खोबरं आणि खारीक बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मिक्सर चालू बंद करत करतच हे मिश्रण आपल्याला बारीक करायचे, कारण खारीक आणि खोबरं तळल्यानंतर खूप कडक होतं. तर अशा पद्धतीनं हे बारीक करून आपलं तयार आहे. इथे मी थोडंसं जाडसर वाटलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याची पूर्ण पावडरही करू शकता. तर सर्वात शेवटी आता आपण डिंक वाटून घेणार आहोत. तर तोही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. तर हा डिंकही वाटून तयार आहे, तोही आपण यामध्ये घालून घेऊया.
आणि आता आपण यामध्ये घालूया काजू आणि बदामचे तुकडे। तुम्हाला हवं तर काजू आणि बदामाचे तुकडेही तुम्ही तळून घेऊ शकता किंवा त्याची पावडरही करून तुम्ही घालू शकता। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हा एकदा मिक्स झाल्यानंतर डिंकवडा आपला खाण्यासाठी एकदम तयार होईल। तर हे मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे, तर हे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून 15 ते 20 दिवसांपर्यंत खाऊ शकतो। तर हा पौष्टिक असा डिंकवडा खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे। याला आपण वरून काजूने गार्निश करूया। तर तुम्हीही या हिवाळ्यात पौष्टिक डिंकवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।